तर सगळ्या यवतमाळकर, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे यवतमाळच्या राजाचा आगमन सोहळा. सोबतच उद्याच्या दिवसाला तुम्हाला यवतमाळचं गणपती दर्शन सुद्धा पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नसेल केलं तर नक्की करून घ्या, कारण त्यावर मी ब्लॉग येणार आहे प्रत्येक मंडळाचा वेगळा वेगळा. म्हणून माझ्या या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यवतमाळचे सगळे गणपतीचे व्हिडिओज, सोबतच आता काही दिवसांना नवरात्र सुद्धा, तर नवरात्रीचे व्हिडिओज, डेकोरेशनचे व्हिडिओज, दुर्गा देवीचे व्हिडिओज, सगळे या व्हिडिओ म्हणजे या चॅनलवर येणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करावं लागेल. सोबतच जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केले असून तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉन ऑलवर सेट करून द्या. तर जास्त वेळ न करता चला उडी आपल्या यवतमाळच्या राजाच्या मिरवणूक रॅलीला, म्हणजे आगमन सोडायला पाहायला. तर मित्रो, या जी शोभायात्रा असते आपल्या यवतमाळच्या राजाची, त्याला दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा वारकरी संप्रदाय जपताना सगळ्यात आधी जे आहे भजन मंडळ, म्हणजे ज्याला वारकरी म्हणतो आपण, तेच होते. आणि त्याच्यानंतर जे आहे राजस्थानी उंट वगैरेसुद्धा होते, घोडे वगैरेसुद्धा होते. आणि घोड्यांचे डान्स वगैरे जे आहे ना, ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळून जाईल. कारण ही जी क्लिप आहे, मी आगमन सोहळा जेव्हा सुरू झाला होता तेव्हा काढलेली आहे तुमच्यासाठी एक इन्स्टंट अपडेट द्यायसाठी. यवतमाळचा राजा या मंडळाद्वारे आहे ना, महिलांसाठी खूप चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आता जे आहे महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे ना हत्यार उचलली पाहिजे, असा या पद्धतीने इथून एक दाखवण्याचा खूप चांगला प्रयत्न जे यवतमाळच्या राजा या गणेश उत्सव मंडळाद्वारे करण्यात आलेला आहे. आणि त्याबद्दल त्यांचे सहर्ष स्वागतसुद्धा करतो.
मित्रो हा तर फक्त यवतमाळच्या राजाचा आगमन सोहळा होता. आता याच्यानंतर आपण यवतमाळच्या राजाचं जे मंडपाचं डेकोरेशन आहे, त्यानंतर यवतमाळचा राजा कशा पद्धतीने विराजमान झाला ते सगळं आपण उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच आता 2 ते 4 दिवसांनी महालक्ष्मा सुद्धा बसणार आहे, त्याची सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी येणार. आणि त्यानंतर आपले यवतमाळ ज्याच्यासाठी सगळ्यात फेमस आहे ते म्हणजे यवतमाळचा नवरात्र, त्याचे सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर येणार आहे. यवतमाळच्या डेकोरेशन पासून यवतमाळच्या मूर्तीकारांच्या मूर्तिकलापर्यंत, सोबतच आपले यवतमाळचे जे फेमस आहे मूर्तिकार लोटस आर्टचे गजानन भाऊ त्यांचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी येणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल ओव्हर सेट करून ठेवा, कारण तुमच्यासाठी खूप सारे सरप्राईजेस अजून बाकी आहेत.